सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबत त्यांच्या पर्सनल आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीही बऱ्याचदा शेअर करतात. त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखाचे क्षण ते त्यांच्या चाहत्यांसोबत कायम पोस्टच्या माध्यमातून शेअर करतात. नुकतंच अभिज्ञाच्या आजीचं निधन झालं. आजीच्या आठवणीत अभिज्ञाने तिचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली. ती म्हणते, माझी सगळ्यात स्पेशल खोडकर मुलगी, मला माहिती आहे तू तुझं 93 वर्षाचं आयुष्य मजेत जगलीस. तुला सगळ्यांचं प्रेम मिळालं, तू आम्हाला सगळ्यांना जोडून ठेवलंस. पण आता मी तुझं या घरात असलेलं निखळ हास्य, खोडकर डोळे, तुझी मिठी आणि जेव्हा मी टीव्हीवर दिसायचे तेव्हा तुला होणारा आनंद मिस करेन. 90 असतानाही ज्या मुलीला नटायला आवडायचं, जी तिच्या दिसण्याबाबत खूप चोखंदळ होती, तुझं तुझ्या साड्यांवर, गॉगल्सवर, किचनवर, जेवणावर आणि क्रोशावर असलेलं प्रेम, आणि सगळ्यात महत्वाचं, मी माझ्या सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या चाहतीला, जी कायम माझ्या बाजूने असायची, तिला मिस करेन. मी तुला वचन देते की कोणालाही न घाबरता आपली परखड मतं मांडण्याचा तुझा आग्रह, नो नॉनसेन्स ॲटिट्यूड, कोणत्याही वयाच्या पिढीसोबत मिसळून जाण्याची वृत्ती माझ्यात आणेन, कारण शेवटी ते आपल्या रक्तात आहे. मी तुला वचन देते की मी तुला अभिमान वाटेल असंच वागेन आणि तुझ्या आठवणी सदैव माझ्याजवळ असतील. तू कायमच माझ्यासाठी सुपर स्पेशल होतीस, आहेस आणि राहशील. तू मला एक उत्तम व्यक्ती म्हणून घडवलंस आणि तुझ्यातील लहान मुलाने मला एक उत्तम आई केलं. शाईन ब्राईट माय स्टार, माय प्रिन्सेस प्रमिला भावे, असं म्हणत तिच्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून अभिज्ञाचं सांत्वन केलं. तिने तिच्या आजीसाठी लिहिलेली ही इमोशनल पोस्ट सध्या चर्चेत आहे. राजश्री मराठी शोबजकडून अभिज्ञाच्या आजी प्रमिला भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.